आणि एक आंतरराष्ट्रीय बातमी, मध्य सीरियाच्या होम्स शहरामध्ये सरकारी अधिपत्याखाली असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रॉकेट हल्ले करण्यात आले. त्या हल्ल्यांमुळे सरकारी शस्त्रास्त्रांच्या डेपोत भयंकर स्फोट झाले. या स्फोटांमुळे जवळपास 40 लोक मारले गेले. 120 लोक या स्फोटात जखमी झाले. त्या स्फोटांमुळे घरांच्या भिंतींना आणि इमारतींना मोठमोठे तडे गेले. त्या शस्त्रागारांना लक्ष्य करून हे रॉकेटचे हल्ले केल्याचं बोललं जात आहे. या स्फोटानंतर आकाशामध्ये आगीचे मोठे लोळ उठताना दिसले. लोकांमध्ये या स्फोटानंतर भीतीचं वातावरण आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.